सगळ्याने चाखत असलेले आंबे किती स्वच्छ आहेत हे एकदा नक्की तपासून पहा, कारण बीडमधून खूपच धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत आंबे विक्रेता थेट नाल्यातून पाणी आणून आंबे धुत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. ह्या व्हिडिओ समोर आल्यानं नागरिकांच्या आरोग्याशी नेमका कसा खेळ खेळला जातो असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. हा व्हिडिओ बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असणाऱ्या भाजी मंडई परिसरातील आहे. आता आंबे विक्रेता जवळच असलेल्या नाल्याच्या पाण्यात हे आंबे स्वच्छ करतो, मात्र आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा आंबे विक्रेता या ठिकाणावरून फरार झालाय. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले. त्या व्हिडिओमध्ये मी पाहिलेलं आहे की घाण पाण्यामध्ये ते आंबे वगैरे धुवून त्याची विक्री केली जाते, अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे. नागरिकांना माझं एवढं सांगणं आहे की आपण जेही काही फळफळावळ असेल, पालेभाज्या असतील, की सर्वच विकत घेतल्यानंतर घरी आल्यानंतर एक स्वच्छ टेपिड वॉटरने म्हणजे स्वच्छ पाण्याने त्याला दोनदा तीनदा धुवून घेणं अतिशय आवश्यक आहे. अदरवाईज त्याच्यावरचं जे इन्फेक्शन आहे किंवा अशा घाण पाण्यामध्ये जे धुतल्यामुळं जे आजार होणार आहेत, ज्यामध्ये डायरिया असतील किंवा इतर विविध आजार असतील, याचा धोका अधिक संभवतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ते थंड ठिकाणी चांगल्या प्रकारे ते प्रिझर्व होतील अशा ठिकाणी ते फळ फळावर ठेवणं आवश्यक आहे. आणि जास्त दिवस न लावता ताजी फळं खाणं हे जास्त आरोग्याच्या दृष्टीनं उपयुक्त राहील.